देशात पारदर्शक, सुरक्षित आणि संपूर्णतः निर्दोष परीक्षा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. नीट यूजी फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. एनटीएचं संपूर्ण परीक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा प्रधान यांनी केली. मैं आपके माध्यम से देश की युवा पीढ़ी को, विद्यार्थियों को आश्वस्त करना चाहता हूं, एनटीए को एक जीरो टेंपर फ्री, जीरो एरर फ्री ऑर्गेनाइजेशन बनाने के लिए हम लोग कमिटेड हैं. सीबीआई अपनी काम कर भी रहा है और हम इस अव्यवस्था को, इस गुनाह में संश्लिष्ट सभी गुनहगारों को भारत सरकार कमिटेड है उसको समूल खोज निकालने के लिए और उनके ऊपर कार्रवाई करने के लिए. फेरपरीक्षा घेणं न्यायोचित ठरणार नाही असं न्यायालयानं काल स्पष्ट केलं. संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम झाला असं म्हणणं योग्य ठरणार नाही असंही मत न्यायालयानं नोंदवलं. एका प्रश्नाची दोन उत्तरं असल्यासंदर्भातल्या वादाबाबत न्यायालयानं आयआयटी दिल्लीचं उत्तर ग्राह्य मानलं. एनटीएनं दोन्हीपैकी कोणत्याही उत्तर दिलेल्या विद्यार्थ्याला गुण दिले होते, त्यामुळे एनटीएला आता पुन्हा गुणवत्ता यादी जारी करावी लागणार आहा.